तर आज आपण समृद्धता आणि काटकोण त्रिकोण सिमिलॅरिटी अँड राईट अँगल या याविषयी पुढे पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आता आपण एक प्रमेय पाहणार आहोत जो की काटकोण त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलांबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोण त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात त्याच्यामध्ये आपण काटकोण त्रिकोण ए बी सी हा पाहतोय त्याच्यामध्ये कोण ए बी सी हा नवदांश आहे त्याच्यानंतर आपण बी डी लंब ए सी टाकलेला आहे की ए सी हा त्या त्रिकोणाचा कर्ण आहे डी हा ए आणि सीच्या दरम्यान या ठिकाणी आपण पाहत आहात त्याच्यानंतर आपल्याला काय काय सिद्ध करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी साध्य पाहतोय त्याच्यामध्ये काटकोण त्रिकोण ए डी बी समरूप काटकोण त्रिकोण ए बी सी त्याच्यानंतर दुसरं साध्य आहे काटकोण त्रिकोण बी डी सी समरूप काटकोण त्रिकोण ए बी सी आणि तिसरं साध्य आपण पाहणार आहोत काटकोण त्रिकोण ए डी बी समरूप काटकोण त्रिकोण बी डी <द्वाग> सी तर विद्यार्थी मित्रांनो आपण याची सिद्धता बघत असताना सर्वप्रथम त्रिकोण ए डी बी आणि त्रिकोण ए बी सीमध्ये पाहतोय तर या दोन त्रिकोणाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा कोण ए डी बी एकरूप कोण ए बी सी जे की प्रत्येकी अंश या ठिकाणी तुम्ही पाहत आहात याच्यानंतर कोण डी ए बी एकरूप कोण डी ए सी जे की सामायिक आहेत तर या ठिकाणी आपण कोको समरूपता कसोटी याच्या आधारे त्रिकोण ए डी बी समरूप त्रिकोण ए बी सी हे सिद्ध करू शकतो तर हे विधान एक या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे याच्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत त्रिकोण बी डी सी आणि त्रिकोण ए बी सीमध्ये तर कोण बी डी सी एकरूप कोण ए बी सी जे की प्रत्येकी नव्वदंश आहेत त्याच्यानंतर कोण बी सी डी एकरूप कोण सी बी जे की सामायिक कोण आहेत तर या ठिकाणी आपण वर पाहिल्याप्रमाणे इथंसुद्धा कोको समरूपता कसोटीच्या आधारे त्रिकोण बी डी सी समरूप त्रिकोण ए बी सी आपण या ठिकाणी विधान दोन लिहितो आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी विधान एक जर तुम्ही बघितलात तर त्रिकोण ए डी बी समरूप त्रिकोण ए बी सी आणि विधान दोन त्रिकोण बी डी सी समरूप त्रिकोण ए बी सी या दोन विधानांमध्ये उजवी बाजू ही समान आहे अर्थात त्रिकोण ए बी सी हे दोन्ही उजव्या बाजूला असल्यामुळं समान आहेत आणि म्हणून डावी बाजू आपल्याला समान घेता येईल आणि म्हणून विधान एक आणि विधान दोनच्या आधारे आपण या ठिकाणी विधान तीन लिहितो आहे जे की या ठिकाणी आपण पाहतोय त्रिकोण ए डी बी समरूप त्रिकोण बी डी सी हे आपण तीन नंबर विधान पाहिलेलं आहे याच्यानंतर आपण खाली पाहतोय आता या ठिकाणी विधान एक विधान दोन आणि विधान तीनचा विचार करून आपल्याला असं लिहिता येईल त्रिकोण ए डी बी समरूप त्रिकोण बी डी सी समरूप त्रिकोण ए बी सी म्हणजेच मूळचा काटकोण त्रिकोण आणि त्याच्यामध्ये तयार झालेले दोन काटकोण त्रिकोण हे परस्परांशी समरूप आहेत हे विधान एक दोन आणि तीनवरून या ठिकाणी सिद्ध होतो यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढचा भाग पाहतोय भूमिती मध्याचे प्रमेय हा भूमिती मध्याचे प्रमेय आता पण बघितलेल्या प्रमेयाच्या अनुषंगाने आपल्याला भूमिती मध्याचे प्रमेय हा गुणधर्म सिद्ध करता येतो तो आपण आज इथं अभ्यासणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो मध्याचा गुणधर्म या ठिकाणी आपण पाहतोय काटकोण त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब त्या शिरोलंबामुळे होणाऱ्या कर्णाच्या दोन भागांचा भूमितीमध्ये असतो तर इथं आपण एक काटकोण त्रिकोण ए सी पाहत आहात याच्यामध्ये कोण ए बी सी बरोबर नव्वद अंश आणि काटकोणातून कर्णावर या ठिकाणी तुम्ही कर्ण पाहत आहात ए सी आपण एक लंब टाकलेला आहे जो की बी डी लंब ए सी तुम्ही या ठिकाणी पाहत आहात आता मागील गुणधर्माच्या आधारे जो की आपण काटकोण त्रिकोणाची समृपता बघितलेला गुणधर्म आहे त्याच्या आधारे आपल्याला सांगता येईल त्रिकोण ए डी बी समरूप त्रिकोण बी डी सी आता या दोन समरूप त्रिकोणामध्ये आपल्याला समरूप त्रिकोणाचा गुणधर्म माहीत आहे जेव्हा दोन समरूप त्रिकोण असतात तेव्हा त्याच्या बाजू आपण प्रमाणात लिहितो आहे तर या दोन समरूप त्रिकोणामध्ये संगत बाजू बघू आपण कोणकोणते आहेत एडीची संगत बाजू या ठिकाणी आपण बी डी आणि बी डीची संगत बाजू या ठिकाणी आपण सी डी पाहतोय तर इथं आपण संगती या संगतीवरून आपण या ठिकाणी त्या बाजू प्रमाणात खाली लिहिलेले आहेत म्हणून डी छेद बी डी बरोबर बी डी छेद सी डी या ठिकाणी दोन गुणोत्तरामध्ये आपल्याला पहिल्या गुणोत्तरामधला छेद बी डी आणि दुसऱ्या गुणोत्तरामधला अंश बी डी हे समान आहेत म्हणून दोघाचा आपण तिरकस गुणाकार जेव्हा करू तेव्हा या ठिकाणी आपल्याला बी डी वर्ग मिळेल म्हणजेच बी डी वर्ग बरोबर डी गुणिले सी डी हे या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे त्यालाच आपण थोडं विश्लेषित स्वरूपात खाली पाहतोय बी डीचा वर्गबरोबर वर ए डी गुणिले सी डीच्या ऐवजी मी खाली डी सी लिहिलेलं आहे म्हणून बी डी वर्गबरोबर वर ए डी गुणिले डी सी म्हणून यावरून आपल्याला असं सांगता येईल शिरोलंब बी डी हा रेख एडी आणि रेख डी सी चा भूमिती मध्य आहे या ठिकाणी आपण हा भूमिती मध्याचा गुणधर्म सिद्ध केलेला आहे Oh,